हिरालाल जगन्नाथ खंडेलवाल वय 73 वर्ष रानर खंडेलवाल हॉस्पिटल बंगला नंबर 16 प्रधान पार्क सोसायटी लोणावळा तालुका मावळ जिल्हा पुणे हे त्यांच्या पत्नीसह झोपले असता अनोळखी इसमांनी त्यांच्या बंगल्यात खिडकी वाटे आत प्रवेश करून त्यांना व त्यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून दोघांचे हातपाय सुती दोऱ्याने बांधून घरातील रोख रक्कम 50 लाख व सोन्याचे दागिने असा एकूण 66,77,500 रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरून नेलाय. याबाबत लोणावळा शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 60/2021 भादवी कलम 395 अन्वये दिनांक 17 जून 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास मनोज लोहिया विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर त्याचबरोबर डॉक्टर अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आदेशान्वये विवेक पाटील अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग पुणे त्याचबरोबर नवनीत कौवत उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री पद्माकर घनवट पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण दिलीप पवार पोलीस निरीक्षक लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घोडके पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदार यांची तपास पथके बसवण्यात आली होती. त्यांच्या मदतीने समांतर तपास करत असताना गुन्ह्याच्या ठिकाणचे व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याचबरोबर गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून सदर गुन्ह्याचा लोणावळा मुंबई सांताक्रूज हडपसर पुणे शहर अंधेरी मालाड मुंबई तपास करून एकूण 8 आरोपी अटक करण्यात आले होते. परंतु त्यांच्याकडे तपासात गुन्ह्यातील मुख्य आरोपी हे मध्य प्रदेशात असून त्यांच्याकडे गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल असल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घोडके पोलीस अंमलदार सुनील जावळे शब्बीर पठाण मुकुंद आईचित मंगेश थिगळे बाळासाहेब खडके मुकेश कदम प्रकाश वाघमारे महेश गायकवाड निलेश कदम अक्षय नवले यांच्या तपास पथक मध्य प्रदेश या ठिकाणी आरोपीच्या शोधात 3 आठवडे तळ ठोकून होते. या पथकानं तसंच सचिन गायकवाड राजू मोमीन यांच्या तांत्रिक मदतीनं मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील गंज बसोदा राहतगड सागर डांबरी या ठिकाणी तपास करून गुन्ह्यातील मुख्य 5 आरोपी व 2 विधी संघर्षित बालके यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालापैकी 30,52,200 रुपये किमतीचा माल जप्त करण्यास यशस्वी झालेत. अटक आरोपितांकडे केलेल्या तपासात त्यांनी सदरचा गुन्हा हा त्यांच्या आणखी इतर सहकारी यांच्या मदतीनं केला असल्याचं सांगितलंय. आतापर्यंत एकूण 15 आरोपींना अटक करून त्यांना लोणावळा शहर पोलीस यांच्याकडे पुढील कायदेशीर कारवाई कामी हस्तांतर केले. गुन्ह्यातील मुख्य आरोपी हेमंत रंगराज कुशवाहा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गोवा मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश राज्यात घरपोडी चोरी व 4 गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार पोलीस नामदार पाटणकर पोलीस नाईक पाटणकर पोलीस कॉन्स्टेबल धनवे लोणावळा शहर पोलीस स्टेशन करत आहेत. बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज 24 तास पुणे. सर लोणावळ्यामध्ये जो धाडसी दरोडा पडलेला होता नेमका तो दरोडा कसा होता आणि त्यातील आरोपींना कशा रीतीने अटक करण्यात आली? लोणावळ्यामध्ये डॉक्टर खंडेलवाल हे एक प्रतिष्ठित बालरोग तज्ज्ञ आहेत. ते आणि त्यांची पत्नी हे वरच्या मजल्यावर झोपलेले असताना खिडकीतून प्रवेश करून 6-7 लोकांनी त्यांना बांधून ठेवलं होतं आणि खूप धाडसी पद्धतीने दरोडा टाकला होता. याच्यामध्ये साधारणतः 50 लाख रुपयाची कॅश 17-18 लाख रुपयाचे दागिने त्यांच्या घरातून चोरीला गेले होते. आणि या घटनेचा तपास स्थानिक पोलीस स्टेशन लोणावळा शहर त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी पथकं करत होती. यामध्ये मुख्य आरोपी मध्य प्रदेशमधील हेमंत कुशवा हा निष्पन्न झालेला आहे आणि त्यांनी या दरोड्यासाठी मध्य प्रदेशमधून काही लोकांना आणून इथल्या काही लोकांच्या साथीदारांच्या टीप करून हा दरोडा करून घेतला असं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. यामध्ये आतापर्यंत 15 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे प्लस 2 विधी संघर्षग्रस्त बालक याच्यामध्ये आहेत. यामध्ये जे आरोपी आहेत त्यामध्ये हा जो हेमंत कुशवा आहे याच्यावर 4 राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 33 लाखाचा मुद्देमाल जो आहे त्याच्यामध्ये जप्त केलेला आहे. त्यामध्ये गेलेले संपूर्ण दागिने रिकवर करायला पोलिसांना यश आलं आहे. काही प्रमाणामध्ये मुद्देमालामधील कॅश पण आम्हाला रिकवर झालेली आहे 4.5 लाखापर्यंत. त्याच्यातून काही वाहनं त्यांनी विकत घेतलेली आहेत काही मोबाईल त्यांनी विकत घेतलेले आहेत तेसुद्धा रिकवर करणं मध्य प्रदेशमधून
पोलीस दलाला शक्य सर नेमकं हे सगळं होत आहे तर नागरिकांनी देखील स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारे कसं आव्हान असणार आहे पुणे जिल्ह्याभरातील सगळ्या प्रतिष्ठित असेल किंवा मोठ्या सगळ्या लोकांसमोर आम्ही पोलीस दल म्हणून याच्यामध्ये हेच आव्हान देऊ इच्छितो की मोठ्या प्रमाणामध्ये कॅश किंवा दागिने आपण शक्यतो घरामध्ये ठेवू नयेत आणि बँकेमध्ये लॉकर सुविधा असतात किंवा आजकाल सर्व सगळीकडे डिजिटल ट्रान्झॅक्शन असल्यामुळे अशा प्रकारची कॅश किंवा मोठ्या प्रमाणात ज्वेलरी जेवढं आवश्यक आहे तेवढ्याच प्रमाणात आपण घरी ठेवावी आणि जर आपण घरातून अशा प्रकारात ठेवणार असू तर त्याची सुरक्षितता म्हणजे अलार्म सिस्टीम असतात किंवा जसं जर आपण घरामध्ये 50-60 लाख रुपयाची कॅश ठेवतात तर आपण कमीत कमी 20-25 हजाराची अलार्म सिस्टीम किंवा त्या ठिकाणी CCTV कॅमेरे अशा प्रकारची यंत्रणा बसवणं मला असं वाटतं की फार महागाची गोष्ट नाही आहे तर अशा प्रकारच्या सुरक्षेच्या यंत्रणासुद्धा फार चांगल्या आज उपलब्ध आहेत मार्केटमध्ये त्याचा आपण वापर करावा.